बेहच्ची परम महाशांती स्थूल शरीर परिवर्तन कसे होईल माजींची दिव्यवाणी दिव्य संदेश आठ चार एकोणीस आपण पाहतो की प्रत्येक संस्थेला एक आधार वड असतो तसेच आपले आधारवड आहेत मा आणि बापूजी आणि हे अमर्याद कलेचे मालक पुरुष आणि प्रकृती अशा स्वरूपामध्ये आहेत आज शिक्षक दिन आहे मित्रांनो आणि मा बापूजी हे आपल्याला बेहदचे ज्ञान देणारे शिक्षक आपल्याला लाभलेले आहेत माजी ह्या आपल्याला आपल्या अप्ले बेहदच्या बापूजींची आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या ज्ञानाची महती आपल्या नित्य माजी की दिव्यवाणी या चॅनलवर अपलोड होणाऱ्या वाणीमधून सांगत असतात हेही रास्तच आहे कारण मुलांसाठी आई हीच पहिली शिक्षक आहे आणि ज्ञानातील पहिले पाऊल या बेहदच्या आईच्यामुळेच आम्हाला शक्य झाले म्हणून मा बापूजींना प्रथम वंदन करून आता आपण माजींची वाणी ऐकूया माजी आपल्याला म्हणजे सर्व बेहदच्या मुलांना बेहदच्या बेहदची परम महाशांती आहे महाशांती आहे महाशांती आहे असे म्हणून लाड आणि प्रेम देत आहेत तसेच ते बेहदच्या बापूजींशी बेहदच्या कलेमध्ये राहून दोन तीन सेकंद आपण त्यांच्याशी योग करा असेही सांगत आहेत आता पुढे त्या म्हणतात की मी माझ्या बेहदच्या मुलांना काही गुज गोष्टी आता सांगणार आहे कोणती मुलं तर सदा ब्रह्म जाणणारे ब्राह्मण यांच्या विशेषतः जाणणारे आणि ते जीवनात आचरणारे ब्राह्मण असे बेहदचे विशेष बच्चे जे बेहदच्या बापूजींच्या ज्ञान आणि बापूजींच्या सोबत अचल अडोल निश्चय बुद्धी अशा लाडिक आणि प्रेमळ मुलांना तसेच जे सर्वोच्च परमपित्याच्या दिल तख्तावर आपल्या कर्तृत्वाने राज्य करतात आणि परमपितेच्या हृदयात वास करतात तसेच सदा दिलाराम परमपित्याजवळ बुद्धीने राहून सतत परमप्रकाशाची शक्ती घेता घेता रुहानी म्हणजे आत्मिक मौस करणारे जे विश्वकल्याणकारी आहेत तसेच स्वपरिवर्तन करून विश्वपरिवर्तन करणारे आहेत आणि सदा संगमयुगाच्या श्रेष्ठ स्थानामध्ये राहून आत्मिक आराम करणारे मेहनतीने प्रेमाच्या बापूजींशी लवलीन राहणारे अशा श्रेष्ठ ब्राह्मण बेहदच्या आत्म्यांना बेहदच्या ब्रह्मा माजींच्या हृदयापासून याद प्यार आणि नमस्ते असं माजी आपल्याला म्हणतात आपल्या सर्वांना बेहदच्या अमर्याद बापूजींना आठवायचे आहे आणि त्यांच्याकडून बेहदच्या कलेच्या परमधामामध्ये जाऊन आत्मस्वरूपात राहून परमप्रकाशाची शक्तीसुद्धा घ्यायची आहे आणि बेहदच्या कलेच्या परमधामामध्ये बुद्धीने राहून आपल्याला पतित मल्टिवर्सचे वायुमंडळ देखील बदलायचे आहे वायुमंडळ बदलल्याने आपले विश्व परिवर्तन घडवून आणायचे कार्य अजून तीव्र गतीने सुरू होईल त्यासाठी आपल्याला आपल्या आत्म्यावरील जड आवरणे बुद्धीने हटवायची आहेत जसे आपण विजेच्या तारा विजेच्या मुख्य स्रोताशी जोडताना त्यावरील रबर हटवतो ना अगदी तसेच आपल्या बुद्धीने देह आणि देहाचे संबंधित यांना विसरून बेहदच्या कलेच्या परमधामामध्ये जाऊन बेहदच्या दादाजींच्या मस्तकातून परमप्रकाशाचा झोत जो लाईट हाऊस पॉवर हाऊसप्रमाणे प्रमाणे निघत आहे त्यातून परमप्रकाश आपल्या आत्म्यामध्ये ग्रहण करायचा आहे आपल्याला आत्मा आणि परमात्म्याचे संधान बांधायचे आहे आणि आपल्या आत्म्याला सुद्धा त्या परमप्रकाशाच्या रूपामध्ये पाहायचे आहे आपला आत्मा हा सुईच्या टोकापेक्षाही अतिसूक्ष्म पांढऱ्या शुभ्र प्रकाशासमान आपल्या भ्रूमध्याच्या ठिकाणी राहतो त्या आत्म्यामध्ये सर्व रेकॉर्डिंग भरलेले आहे असे माजी आपल्याला सांगतात त्या आत्म्याचे जेव्हा परमपित्याशी कनेक्शन जोडले जाते तेव्हा आत्म्याच्या आत्म्या आतमध्ये जे काही कर्मबंधन किंवा विकर्म किंवा पापकर्म आहेत त्या सगळ्यांचा नायनाट होऊन जातो त्यांची सफाई होऊन आपले कर्मभोग यांचे हिशोब चुकवले जातात त्यामुळे आपला आत्मा हलका होऊन जातो एकदम साफ होऊन जातो यामुळे आपले सूक्ष्म शरीर चार्ज होते म्हणजे त्यामध्ये परमप्रकाशाची शक्ती येते जेव्हा शरीरामध्ये भरपूर परमपावर येते तेव्हा परमपित्याची चुंबकीय ये शक्ती येते आणि सर्व कर्मभोग संपतात तेव्हा आपले स्थूल शरीर परमतत्वांमध्ये परिवर्तित होते याच्या आधी आपल्याला विश्वामध्ये परमशांती पसरवायला हवी वायुमंडळ बदलायला हवे आणि वायुमंडळ बदलण्यासाठी आपल्याला बेहदच्या कलेमध्ये जाऊन बेहदच्या बापूजींची कनेक्शन जोडून लाईट हाऊस पॉवर हाऊसची कनेक्शन जोडून आपल्या आत्म्यामध्ये पॉवर घेऊन जो संकल्प करायचा आहे तो संकल्प बेहदच्या परमधामामध्ये जाऊन जेव्हा आपण करतो मग तो लिहून पण आपण पन करू शकतो जसे आपल्या बेहदच्या कलेच्या परमधामामधील शुभ्र वातावरणात जाऊन बेहदच्या बेहदची परमपरंपरम महाशांती आहे महाशांती आहे महाशांती आहे असे लिहितो ना तेव्हा आपण आत्मस्वरूपात एक जरी संकल्प सोडला तरी एकापासून अनंत अनंत संकल्प होतील त्यापासून बेहदचे अनंत संकल्प होऊन बेहदच्या अनंतानंत ब्रह्मांडांमध्ये अनंता ते जातील प्रत्येक वायुमंडळामध्ये जातील आणि तिथून सगळीकडे फिरत फिरत ते संकल्प शेवटी आपल्या वायुमंडळामध्ये देखील येतील हे असे शुभसंकल्प आपल्या ब्रह्मांडामध्ये आल्याने बेहतच्या कलेच्या परमधामामधून काहीही झाले तरीही अगदी अंशत सुद्धा जर परंपावर आपल्या वायुमंडळामध्ये आली तर बेहदची गुरुत्वाकर्षणाची शक्ती आल्यानंतर प्रत्येक आत्म्याला परमशांती मिळेल यामुळे निसंकल्प अवस्था आणि इच्छा मात्रम अविद्या अशी अवस्था गाठणे सोपे जाईल असे उच्च गुणांचे आत्मे झाल्याने आपले वायुमंडळसुद्धा बदलेल अशा पद्धतीने सर्व आत्मे योग करतच असतील पण खूप छान रिझल्ट असे केल्याने तुम्हाला मिळेल योग तर सर्व बेहदचे बच्चे करतच असतील मेहनतीने पुरुषार्थ करतच असतील पण माझ्या मनात आले की आपल्या मुलांना हे सांगूया म्हणून मी सांगितले हे असं प्रांजळ मत देखील केवळ एक आई सांगू शकते असे आपल्याला वाटते आता पुरुषार्थामध्ये तीव्र गती आली पाहिजे आपल्या घरामध्ये सुद्धा चहूबाजूनी बेहचच्या बेहदची परम महाशांती आहे महाशांती आहे महाशांती आहे या लहरी आत्मस्वरूपामध्ये राहून पसरवा यामुळे पांढऱ्या शुभ्र दुधाच्या रंगाचे वातावरण सूक्ष्ममध्ये घरामध्ये तयार होईल असे केवळ विचार केल्यास सुद्धा सर्वांना आतून परम आनंद होईल परम आनंद म्हणजे खुशीसोबतच सर्व आत्मे सुखदुःखाच्या पलीकडे जातील जी मुले परमशांतीचे संकल्प करतील त्यांना ॲक्शनचे रिएक्शन म्हणून आतून परमशांती परम खुशी मिळेल आपले सर्वांचे लाडके प्रेमाचे सागर आनंदाचे सागर बाबा म्हणजे बेहदचे दादाजी आपल्या बेहदच्या पद्मापदम भाग्यवान मुलांच्या प्रती म्हणाले बाबा कुणाला ज्ञान देतात तर बेहदचे बापूजी आपल्या बेहदच्या पद्मापदम भाग्यशाली आत्म्यांना ज्ञान देतात की आज प्रेमस्वरूप ज्ञानस्वरूप यादस्वरूप मुलांना प्रेम आणि याद म्हणजे योग याचा गोड मोबदला द्यायला बापूजी आलेले आहेत कोणती मुले जी बापूजींना प्रेमाने हृदयातून प्यार आणि याद म्हणजे योग करतात असे प्रेमाचे सागर बाप या प्रेमाच्या मैफिलीत आलेले आहेत ही आत्मिक संबंधांची मिलनाची मैफल असे म्हणायचे कारण की बापूजी फक्त आत्म्यांचा उद्धार किंवा कल्याण करतात आणि पावर भरतात बापूजी शरीर नाही तर आत्म्याला बघतात आत्म्यामध्ये किती शक्ती आहे किती ज्ञान आहे हे नेहमी ते बघतात म्हणून बेहद शरीर असे आपण एकमेकांना म्हणत नाही तर बेहद आत्मे म्हणतो ना ही आत्मिक किंवा रुहानी संबंधांची मिलन मैफिल सर्व कल्पामध्ये केवळ आत्ताच अनुभवता येते ना बापूजी आपल्यासोबत आहेत याचा सतत तुम्ही अनुभव करा या एका जन्माशिवाय आणखीन कधीही रुहानी बापूजींचे रुहानी प्रेम मिळणे शक्य नाही हे रुहानी प्रेम रुहांना योग्य मार्गदर्शन करते योग्य प्राप्ती सुद्धा करून देते असे कधी संकल्पाद्वारे तरी वाटले होते का की साकार सृष्टीमध्ये या दुनियेमध्ये आणि इतक्या सोप्या विधीने असे आत्मा आणि परमात्मा यांचे रुहानी मिलन सम्मुख होईल बेहदच्या मुलांचे बापूजींशी सम्मुख मिलन झाले ना तेच तर वाणी सांगते की अशा सहज विधीने आत्मा आणि परमात्म्याचे रूहानी मिलन सम्मुख होईल जसे पित्यासाठी ऐकले होते की उंचच उंच परमधामामध्ये राहणारा तेजोमय सर्वांचा मालक आणि सर्वात मोठा दीपगृह आहे पॉवरहाऊस आहे आणि त्याची पॉवर कधीच संपत नाही तशीच त्यांना वास्तविकमध्ये भेटण्याची विधी कठीण आणि खूप प्रॅक्टिसने साध्य होईल असे आम्हाला वाटत होते आणि ते विचार करता करता मुले नाउमेद देखील झाली होती पण दयाळू बापूजींनी आम्हाला उमेदवार बनवले दिलशिकस्त म्हणजे हताश मुलांना शक्तिशाली बनवले केव्हा भेटतील बापूजी असा विचार करणाऱ्यांना आत्ता आपण भेटणार हे दाखवून अनुभवसुद्धा दिला सर्व बेहद मिळकतीचा मालक देखील बनवले त्यामुळे तुम्ही अधिकारी आत्मे आपले अधिकार जाणताना तुम्ही व्यवस्थितपणे जाणून घेतले आहे की अजून जाणून घ्यायचे आहे आज बाबा मुलांना रूहरिहान करत आहेत सर्व मुलांना निश्चय पण सदा काळासाठी आहे आणि म्हटलेलंच आहे ना की निश्चय बुद्धी विजयंती निश्चय प्रेम आणि याद म्हणजे योग यांची पण सतत आठवण आहे ना सेवेचा उत्साह आणि लक्ष पण श्रेष्ठ आहे ज्ञान योग सेवा धारणा या अभ्यासात पण स्वतःला परिपूर्ण समजत आहात ना असे म्हणून आपले कान उघडणी पण माझी करत आहेत तरीही सदा एक स्थिती सदैव उडती कला म्हणजे बेहदच्या परमधामामध्ये उडून जायला सदैव तयार केवळ परमपित्याशी जोडले गेलेले देह आणि देहाची प्राप्ती अल्पकालीन असल्याने सदैव न्यारे बुद्धीने सुदबुद विसरून पित्याशी एकरूप असे स्वतःची स्थिती करताना नंबरवार म्हणजे एकशे आठ एक हजार आठ सोळा हजार नऊ लाख असे होतात याचे कारण आहे सगळ्यांना जाणणे सगळे काही प्राप्तपण आहे आणि आता विधी पण त्यांना माहिती आहे सिद्धी आणि कर्मफळ दोन्हींचे ज्ञान आहे पण नेहमी बॅलन्समध्ये राहता येत नाही हा एक जरा कमकुवतपणा आहे हा बॅलन्स प्रत्येक ठिकाणी करणे जमत नाही म्हणून हर संकल्प हर उद्दिष्टामध्ये आपल्याला आशीर्वाद प्राप्त करायचा आहे बेहदच्या मुलांना सर्वांचे आशीर्वाद हवेत तसेच आपल्याला वायुमंडळ सुद्धा बदलायचे आहे सर्व वायुमंडळामध्ये बेहदच्या बेहदची परम परम, परम महाशांती होत आहे महाशांती होत आहे महाशांती होत आहे या मंत्राने आपल्याला पूर्ण ब्रह्मांडाच्या वातावरणाला बदलायचे आहे त्यासाठी आत्ता मी बेहदच्या कलेमधून पावर घेण्याचा जो विधी सांगितला आहे ना तो आचरणात आणला पाहिजे मन शरीर आणि वाणीने किंवा लिहूनसुद्धा जर आपण संकल्प सोडला तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये परमशांतीचे संकल्प खचाखच भरून जातील बेहच्च्या बेहच्ची परम परंपरम महाशांती आहे महाशांती आहे महाशांती आहे हे संकल्प भरल्यानंतर वायुमंडळात काही ना काही प्रमाणात परमतत्व जरूर येतील ना त्यामुळे ब्रह्मांडामध्ये चुंबकीय ये शक्ती येईल आणि ही चुंबकीय शक्ती प्रत्येक ब्रह्मांडामध्ये पसरेल बेहदच्या मुलांचे संकल्प जबरदस्त शक्तिशाली असतील कारण ते आत्मा आणि परमात्मा यांच्या संयोगातून पसरलेले असतील बेहदच्या कलेमधून बापूजींच्या मस्तकातून येणारे परमप्रकाशाचे किरण पसरवणारे माध्यम किंवा ट्रान्सफॉर्मर आपण बेहदची मुले होणार आहोत असे ब्रह्मा आपल्याला सांगत आहेत आपल्या माध्यमातून चुंबकीय शक्ती सर्वत्र पसरेल आपल्याला ही पॉवर सप्लाय करायची असेल तर बेहदच्या कलेतील बापूजींशी संपर्क जोडून अगदी खरं खरं आत्मिक प्रेम बापूजींशी करावे लागेल आणि त्यांच्याकडून पावर घेऊन सर्व विश्वामध्ये आपल्याला पसरवायची आहे तुम्ही मनात आणले तर पूर्ण विश्वाचे वायुमंडळ परिवर्तन तुम्ही बेहदची मुलं करू शकतात असा विश्वास देखील ब्रह्मामा आपल्याला देतात आणि शेवटी बेहदच्या बेहच्ची परम, परम, परम महाशांती आहे महाशांती आहे महाशांती आहे असे म्हणून अनेक अनेक आशीर्वादसुद्धा त्या आपल्याला देत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तसेच आपण या मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच माजींच्या हिंदी चॅनलवर या सर्व वाणींचे खूप मोठे कलेक्शनसुद्धा आहे तुम्हाला जर माजींची वाणी ऐकायला आवडत असेल तर माजींच्या हिंदी चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा त्यावरील सर्व व्हिडिओ ऐका लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा बेहदची ब्रह्मा मा बेहदचे बापूजी निरूमा बेहदचे आकारी बापूजी नानुराम बापूजी अनंत भैया साक्षी बहन आणि समस्त बेहद परिवाराला बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे शांती join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today